शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा अंतिम निकाल तर लागला, पण तरीही ठाकरे गटाचा संघर्ष अजून संपलेला नाही आहे। कारण नव्या पक्षाचं नाव काय असणार, मशाल हे चिन्ह तरी कायम राहणार का, याबाबतचे प्रश्न कायम आहेत। पाहूयात त्याबद्दलचा हा रिपोर्ट। धनुष्यबाण, गेली अनेक दशक शिवसेनेची ओळख, शिवसेनेची अस्मिता आणि शिंदेंच्या हातात आलेल्या शिवसेनेचं पक्षचिन्ह आणि हेच धनुष्यबाण ठाकरेंकडून हिरावलं गेलंय। चिन्हच नव्हे तर शिवसेना हा पक्षही शिंदेंना मिळालाय। पण आयोगाच्या निकालानंतरही ठाकरेंचा संघर्ष अजून संपलेला नाहीये। ठाकरेंच्या पक्षाला नव्या नावासाठी, नव्या चिन्हासाठीही संघर्ष करावा लागणार आहे। चिन्हाबाबत वाद झाल्यानंतर निवडणूक आयोगानं दिलेलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह हे तात्पुरतं होतं। काल आयोगानं आपल्या निकालामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की हे तात्पुरतं नाव आणि चिन्ह कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक संपेपर्यंतच वापरता येईल आणि त्यामुळं नव्या नावासाठी आणि नव्या चिन्हासाठी ठाकरेंना पुन्हा प्रक्रिया सुरू करावी लागू शकते। शिवसेना हे नाव तर ठाकरेंकडून गेलं, पण आता त्यांच्या पक्षाच्या नावात तरी किमान शिवसेना येऊ शकेल का, हाही प्रश्न आहे। नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे करून ओरिजिनल शिवसेनेचा सिम्बॉल नाही मिळणार, कारण तो दिल्या गेलेला आहे शिंदे गटाला। उरतो सिम्बॉल मशालीचा जो त्यांनी वापरला होता, तो कदाचित त्यांना चालू ठेवू शकतील, ते कायमस्वरूपी मिळू शकतो। शिवसेनेचे नेते दीपक केसरकर तर म्हणतात की साधर्म्य असलेलं नाव निवडणूक आयोग देत नाही। जोपर्यंत मला माहिती आहे, नावाशी साधर्म्य असलेलं दुसरं नाव इलेक्शन कमिशन देत नाही। इथं दोन ग्रुप होते म्हणून एकसारखे नावं दिलेली होती आणि ऑर्डरमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की जोपर्यंत पिंपरी चिंचवड आणि कसब्याची निवडणूक संपत नाही तोपर्यंत ते मशाल चिन्ह त्यांच्याकडे राहील आणि त्याच्यानंतर त्या चिन्हाबद्दल आणि त्यांच्या नावाबद्दल आवश्यक तो निर्णय इलेक्शन कमिशन घेईल। तात्पुरतं चिन्ह मशाल सुद्धा आपल्याजवळ ठेवतील का, इतका पक्षपातीपणा आयोगाचा वाढलाय असं म्हणत ठाकरेंनीही काल टीका केली होती। कदाचित उद्या आमची मशाल चिन्ह जे आहे चिन्ह ते सुद्धा ते घेतील, पण मशाल आता पेटलेली आहे। जेवढा अन्याय यंत्रणांचा वापर करून तुम्ही आमच्यावरती कराल, त्या प्रत्येक अन्यायाचा बदला महाराष्ट्रातली जनता घेतल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे। सोबतच तात्पुरत्या वादात ठाकरे गटाला जे मशाल चिन्ह मिळालं होतं त्याचाही त्यांनी जोशात स्वीकार केला। एक अंधेरीची पोटनिवडणूक या चिन्हावर लढवली देखील आहे। या चिन्हावर त्यांना मिळालेली मतही लक्षणीय होती, त्यामुळे याचा विचार करून निवडणूक आयोग त्यांना मशाल हे चिन्ह कायम ठेवणार का याचीही उत्सुकता असेल। कारण 2004 पासून सुप्तावस्थेत असलेला समता पक्ष पुन्हा जागा झालाय। मशाल जॉर्ज फर्नांडिस यांच्या काळापासून आमचीच आहे असं म्हणत आज त्यांनी आयोगाला हे चिन्ह ठाकरेंना देऊ नये अशी विनंती केली आहे। माननीय चुनाव आयोग से समता पार्टी ने अपील किया है कि उद्धव ठाकरे जी के गुट के पास जो सिंबल था यानी मशाल चुनाव चिन्ह, उसे वापस लिया जाना चाहिए। इसके लिए आज हमने इलेक्शन कमीशन में पत्र जमा करवाया है। अंधेरीच्या पोटनिवडणुकीत मशाल या चिन्हावर ऋतुजा लटके या आमदारही झाल्या, त्यामुळे पुन्हा नव्या चिन्हाचा विषय आला तर कायदेशीर पेचही निर्माण होणार का हे पाहावं लागेल। तात्पुरतं चिन्ह मिळवताना देखील शिंदे आणि ठाकरे गटामध्ये जोरदार संघर्ष झालेला होता। त्रिशूळ आणि उगवता सूर्य हे दोन्ही पर्याय दोन्ही गटांनी दिलेले होते। आता तर जे नवीन चिन्ह मिळेल ते ठाकरेंच्या सोबत कायमचं जोडलं जाणार आहे। ते चिन्ह मशाल असेल तर ठीक, नाहीतर पुन्हा एकदा नव्यानं अगदी शून्यापासून सुरुवात ठाकरेंना करायला लागू शकते। कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।